जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। वनरक्षक भरती 2019 साठी अतिसंभाव्य प्रश्न, एकूण प्रश्नांची संख्या आहे 11। प्रश्नांची संख्या येणाऱ्या व्हिडिओंमध्ये वाढेल। प्रश्न क्रमांक 1 बघूयात, महाराष्ट्रातील उंच शिखर। तर महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसूबाई शिखर, राईट। क्वेश्चन नंबर 2, भारतातील चार धाम कोणते? तर भारतातील चार धामपैकी एक आहे बद्रीनाथ, दुसरं आहे पुरी, तिसरं आहे द्वारका, चौथं आहे रामेश्वरम। बद्रीनाथ आहे उत्तराखंडला, पुरी आहे ओडिसाला, द्वारका आहे गुजरातमध्ये, रामेश्वर तामिळनाडू। पेटीएमचे संस्थापक कोण? प्रश्न क्रमांक 3, पेटीएम ही ऑनलाईन व्यवहार जे आपले होतात, ऑनलाईन बिलिंग असू द्या, ऑनलाईन सेलिंग बाय किंवा रिचार्ज, इतर सर्व जे ई कॉमर्सचे काम आहेत ते या साईट थ्रू होतात, पेटीएम ॲप्लिकेशन थ्रू होतात, तर त्याचे संस्थापक आहेत विजय शेखर शर्मा। क्वेश्चन नंबर 4, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आंबोली। प्रश्न क्रमांक 5, भारतातील मान्यताप्राप्त भाषा 22। प्रश्न क्रमांक 6, सत्यशोधक समाज संस्था स्थापन कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी। प्रश्न क्रमांक 7, घटना समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 8, 2019ची निवडणूक किती टप्प्यात पार पडली? तर 7 टप्प्यात पार पडली। प्रश्न क्रमांक 9, CFC चा फुल फॉर्म काय? तर क्लोरोफ्लोरोकार्बन। प्रश्न क्रमांक 10, भारताला संलग्न देश किती? तर भारताला टोटल संलग्न देश आहेत ज्यांच्या रेषा आपल्या बाउंड्री भारताच्या बाउंड्रीला अटॅच आहेत, तर अशा प्रकारचे 7 देश आहेत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार। सर्वात जास्त धोका असलेली देश आहेत चीन आणि पाकिस्तान। प्रश्न क्रमांक 11, शक्तिस्थळ हे कोणत्या नेत्याचे आहे? तर इंदिरा गांधींची समाधी आहे शक्तिस्थळला। आशा करतो ह्या व्हिडिओचा रिस्पॉन्स मला चांगला मिळेल आणि या सिरीजचे पार्ट्स बनतील वनरक्षक भरती 2019 साठी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।